एवढा जोरदार पाऊस पडायला लागलाय मी तळ बघा का हा हा आठ दिवस झाला पाऊस नव्हता आणि आठ दिवसाच्या नंतर मस्त पैकी रप्पा 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 आला रे पाऊस आला टडून टडून आला रे पाऊस आला आला रे मस्त पैकी डांग 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 पाऊस आला तर खूप चांगलं वाटलं कारण की बघा शेतकऱ्याचं जीवन आहे ना पावसावर साहेबांनो बिनो सारख्या लागल्या होत्या सुकायला बरं झालं बघा पाऊस पडलाय कोणाचं काय ना चांगलं होय तुम्हाला काय वाटतंय पडायला पाहिजे पाऊस पाहिजे थांबा इथून नको बघा बघा कसा रप्पा 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 पाऊस आहे तर शेतकरी आहे भावनं मी झोका एवढं नुकसान होत आहे राव पाऊस नसल्या मग काय होय हा ते एवढं व्याजा बट्ट्यानी आपण पैसे आणलेले आणि ते शेतीला लावलेले मग सगळे व्यर्थ होतात आणि मग लय म्हणजे लय परेशानी होती आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मला लय माहिती तुम्हाला ऐकू येतं का नाही तर कारण पावसाच्या आवाजाने सांगायची गोष्ट म्हणजे माझ्यावाला हे सगळं हे सुद्धा गहाण आहे कानातलं हे सुद्धा गहाण आहे शेतासाठी तुम्हाला मस्त वाटत असेल शेती काय खेळ नाही आहे पाऊस पडला तर ठीक आहे नाही तर सगळं बोंबलं बसावं लागत आहे लय नुकसान होत आहे त्याच्यामुळं भल्या भल्याने शेतीच्या नादी नाही लागली लागली आपली पावसाची आणि इकडे आता पाऊस पडलाय म्हणलं तुला काहीतरी हे होत थांबा तुम्हाला आणि तुमच्याकडे पडलाय का नाही पाऊस नक्की सांगा बरं का कारण की नाही जसं श्रावण महिना लागलाय का श्रावण महिना म्हणजे धूम राहती पावसाची धूम श्रावण महिना जसा लागलाय तसा हे आता पहिलीच वेळ आहे श्रावण महिन्यामध्ये पाऊस पहिली वेळ म्हणजे महिन्याभरातून हे आता समजा दोनदा पाऊस झाला असतो श्रावण महिन्यामध्ये नाही तर पहिलं जेव्हा आम्ही लहान लहान होतो भावनो बहिणो काय मरणाचा पाऊस पडायचा श्रावण महिन्यामध्ये असा मरणाचा चिखलू आणि मरणाचे आम्ही एवढ्या चिखलातून असं हिंडत हिंडत पुढं महादेवाच्या डोंगराला पळायचो माहिती का एवढी हे राहायचं आणि आता बघा नुसतं वाळून गेलंय सगळं गवत बिवत वाळून गेलंय जसा महिना आहे जसं श्रावण महिना लागलाय का तेव्हा दुसरी वेळ येईल म्हणजे हे पहिला हे चांगला दणपट पडलाय पहिला पडला आपला रिमझिम रिमझिम पण हे दुसरं आहे ना चांगला दणपट पडला तर नक्कीच लाईक कमेंट टाका आणि तुमच्याकडे पण पडलाय का पाऊस मला सांगा नक्कीच लय गरमाय लागलं होतं बापरे आयुष्यप एवढं गरमाय होतं असं वाटायला होतं की पाय व्हायला लागलं एक विचार करा भावनं बहिणं आपण म्हणतो पाऊस न ग पाऊस जर पडत आपण म्हणतो छी काय चिकचिक होतं छी काय चिकचिक होतं पण एक विचार करा नाही पडलं किती परेशानी होती असं उकळायला लागलं होतं माणसाला उकळायला लागलं होतं असं योग उडो बापरे एवढी परेशानी उन्हाळ्या लागल्या म्हणे म्हणजे उन्हाळा जसा लागत होता तसा पाऊस जीवनासाठी लय महत्वाचा आहे भावनं बहिणं खरंच सांगायले म्हणून आहे ना प्रत्येक ठिकाणी तुमच्या दारापुढं घरापुढं तुमच्या एरियामध्ये झाडं लावा कारण की झाडं लावलेले चांगले असतात ना आहे की नाही म्हणून मी झाडं लावते बाबा झाडं जर लावलं लावले तर निसर्ग राहीन आहे ना बरं खरं का खोटं जास्त बोलता येत नाही मला शुद्ध शुद्ध भाषा मला क्लास बोलते नक्कीच टाका कमी नाही बघा इकडे केलं आहे मी तूप एवढं लोणी काढलंय बघा हा बघा ही दे ही सळ आहे दही होतं आणि ही दह्यामध्ये मी वाटी भरून टाकली होती बघा दोन वाट्या टाकलं होतं रवीनं ही सळ आहे तर एवढं निघलंय बघा आता आहे का आता तर दूध दही करून आपलं सॉरी दहीच म्हणते मी तूप करून दाखवते बरं का भावनं बहिणं तुम्हाला तर मित्रांनो आता बाहेर पडायला आहे पाऊस दणादणा दणादणा आणि इकडं करते मी आता कढीचे तूप साय काढून ठुलती बरं का दोन दिवस झालं त्या सायाचं साईचं मी आता हे तूप केलं आहे इरजण टाकून सईना दह्याचा आता कोणी कोणी नुसतं साईचं पण करतं आहे आणि कोणी कोणी हे इरजण टाकून करते मला साईचं नाही येत आहे दूध राहते दररोजचं 2 लिटर आणि मग त्याच्यातली मी साय काढून ठेवत असते हे 2 दिवसाची आहे साय मग होतं तर म्हणलं चला आता वेळ आहेच तर म्हणलं करावं तर म्हणजे त्याच्यामध्ये थोडं दहीचं इरजण टाकायचं आणि छान होतं आहे बरं का असं पण मस्तपैकी छान लागत आहे ज्याने ज्याने अजून आपल्या चॅनलला फॉलो नसून केलं फॉलो करा बेल आयकॉन घंटी पण दाबा बरं का आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट टाकायला विसरू नका
याला 10-15 मिनिटं हलवायचं जवरक ते समजा फेस पूर्ण हे होत नाही तवरक वास्तव एवढा भारी यायला पाहणं बनलं तुम्हाला काय सांगू एकच नंबर वास यायला तर पाऊस तर पडायला बाहेर असं वाटलं चिकन भजे खावा का काय पण काय करणार आता एवढ्या याच्यात पावसात नाही जाऊ शकत पाऊ हे आणायला मटण आहे की नाही कांदा भजेच करते आता मस्तपैकी हे झाल्यावर तूप झाल्यावर तर तुम्ही पण असं करू शकताय घरी समजा सायसासून सईनं है ना प्रत्येकाच्या घरीचं दूध राहतेच वा 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 बघा बघा कसं मस्तपैकी झाले का नाही कमेंट जरूर टाका चला बाय लव यू घ्या सगळ्यांनी काळजी टेक केअर.